पाथर्डी येथे एमएम निराळे विद्यालय आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवडीविषयी जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात आले। एमएम निराळे विद्यालय आणि वन विभाग पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवडीविषयी जागृती करण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये पथनाट्य सादर करण्यात आले। अरे रे रे काय बिकट परिस्थिती, पाणी प्याव म्हटलं तर त्या राणीला पाणी आणण्यासाठी कोसों मैल जावं लागतंय। त्या बिचारीची किती ही तारेवरची कसरत, एकीकडे शाळेला जायचं तर दुसरीकडे पाण्यासाठी भटकंती करायची। अहो अहो हे गवळण तहानच हरपली आहे माझी, यावर यावर मला फक्त एवढंच म्हणावं असं वाटतंय। देवाच्या भूमीला कोणाची नजर लागली आणि पाण्याविन माणसाची जिंदगी बुडाली। नाही पाणी अभावात, नाही खोला जमिनीत, नाही पाणी विहिरीत, नाही नदी नाल्यात। बायला बाप पाणी गेलं तरी कुठं, पाणी हरवलं कोणतं चोरलं, पाणी हरवलं कोणतं चोरलं, शिंगावाणी बळीराजाचं शेत पेडलं, पाणी हरवलं कोणतं चोरलं। विद्यार्थ्यांनी प्रचार फेरी काढून झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा दिल्या। निराळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शहरातून फेरी काढली, वसंतराव नाईक चौकात पथनाट्य सादर करून वृक्ष लागवडीचे नागरिकांना महत्व पटवून दिले। नाईक चौकात पाथर्डीचे वन परिक्षेत्र अधिकारी के आर आगलावे, प्राचार्य संजय घिगे, शशिकांत निराळी, बाजार समितीचे संचालक बाबासाहेब घुले, भारत ढमाळ, वनपाल ए एच पठाडे यांच्या हस्ते रोपटे भेट देऊन पथनाट्य प्रारंभ करण्यात आले। शहरातील विविध चौकात पथनाट्य सादर करण्यात आले। वृक्ष लागवड करून वनाचे संरक्षण करावे असा संदेश यावेळी विद्यार्थ्यांनी दिला। एवढं फिरू पाणी मिळालं पण ते गडूळ, पण काय करणार, पाणी तर न्यावं लागेलच, नाही तर स्वयंपाक कसं होणार। जेवण जा शाळेला। नको आई आता उशीर झाला आहे, मी खाईल भात शाळेतच। बरं बरं सावकाश जा बाई। प्रतिनिधी अमोल कांक्रिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी।